आमचा प्रचाराचा मुद्दा फक्त जनतेच्या मूलभूत सेवा सुविधा, इतर सर्व पक्षांसाठी आमचे दरवाजे युतीसाठी खुले, एमआयएमसी युती सध्या तरी विचारत नाही, आमची युती आरजेडी इंडियन युनियन मुस्लिम लीगशी। नमस्कार, आपण पाहत आहात कटू सत्य लाईव्ह। वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार परिषद घेतली आणि तोंडावर आलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला नारळ फोडला। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आमची सध्या काही पक्षासोबत अलायन्स झाल्याचे घोषित केले। त्यामध्ये आरजेडी इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी युती झाल्याचे सांगितले व भविष्यात त्यांना कुणाला आमच्यासोबत येण्याची इच्छा असेल तर त्यांच्याशी आमचे दरवाजे उघडे आहेत असे ते बोलताना म्हणाले। एमआयएमसोबत सध्या तरी आम्ही जाऊ इच्छित नाही, कारण मागील काळात आम्ही आमचा सेक्युलरिझम दाखवला, मात्र त्यांची वेळ आली तेव्हा त्यांनी पळ काढला, त्यामुळे आम्हाला त्यांचा सेक्युलरिझम समजला नाही आणि जोपर्यंत समजणार नाही किमान तोपर्यंत तरी आम्ही त्यांच्याशी डायलॉग करण्यात तयार नाही। काँग्रेस शिवसेना भाजप यांच्यात सध्या तू किती खालेस आणि मी किती खाले व मी निवडून येऊन किती खाणार व कसा खाणार ही सध्या चर्चावर वाद आपण होताना पाहत आहोत। मात्र मुंबईचा नागरिक कुठल्या समस्येने परेशान आहे, त्याला कुठली सुविधा मिळत नाही, ती कधी द्यावी, या कुठल्याही गोष्टीची ना सत्ताधारी ना विरोधक कुणीच बोलताना दिसत नाही। फक्त स्वार्थासाठी व सत्तेसाठी मात्र एकदम खालच्या व गलिच्छ पातळीवर जाऊन भांडणे करताना दिसत आहेत। आम्ही मात्र जनतेमध्ये त्यांच्या समस्या व त्यांना मूलभूत सेवा सुविधा कशा मिळतील याच विषयाला मुद्दा करून येणाऱ्या निवडणुका सामोरे जाणार आहोत आणि आम्ही उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार आहोत असे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले। पाहूया काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर। पाहत आहात कटू सत्य लाईव्ह न्यूज। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। मुंबई कॉर्पोरेशनच्या संदर्भातली चर्चा अनेक संघटनांशी त्या ठिकाणी होते, बऱ्याचशा सामाजिक संघटना आहेत, परंतु जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षाची कॉर्पोरेशनच्या संदर्भातली एक युती वंचित बहुजन आघाडी त्याच्याचबरोबर इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि आरजेडी राष्ट्रीय जनता दल यांच्या बैठका झाल्या, युती करायचा निर्णय झाला। काही राजकीय पक्ष अजून त्याच्यामध्ये जॉईन होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आणि म्हणून जानेवारी महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सीट शेअरिंग जे असेल ते सीट शेअरिंग या ठिकाणी जाहीर केलं जाईल अशी असणारी परिस्थिती आहे। प्रचाराचा भाग म्हणून जो आहे तो प्रचाराचा भाग आम्ही उद्यापासून सुरुवात करतो आहोत। मुंबई महत्व आहे, आज एक महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाचा ओबीसीच्या प्रश्नावरती कदाचित आला असेल किंवा येण्याच्या मार्गावरती असेल। निवडणुका पोस्टपोन करण्याचा संविधानामध्ये अधिकार नाही। जे काही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट करतंय एका दृष्टीने खटणीच्या विरोधात आहे। जुनी कॉर्पोरेशन असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या बरखास्त होण्याच्या अगोदर व त्यांचा टाइम लिमिट संपण्याच्या अगोदर या सगळ्या नवीन सभागृह त्या ठिकाणी आल्या पाहिजेत अशी असणारी परिस्थिती आहे। ज्याचं कोणाचं राज्य होतं त्याला फक्त 5 वर्षच राज्य करण्याचा मॅन्डेट आहे, 5 वर्षानंतर त्याला राज्य करण्याचा मॅन्डेट नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून वारंवार कोविडच्या नावाखाली असेल किंवा इतर कुठल्याही नावाखाली हे जे इलेक्शन पोस्टपोन करण्याचा भाग चाललेला आहे तो माझ्या दृष्टीने चुकीचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। उद्याचं वॉर जरी झाला आणि वॉर जरी सुरुवात असेल
वॅकन्सी जरी डिक्लेअर करायची झाली तरी इलेक्शन ह्या पोस्टपोन करता येत नाही. येणारं नवं सरकार, येणारे नवीन लोकांचे मांडण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने जे लोकसभेच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे, विधानसभेच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे की एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की आम्ही त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करणार नाही, इलेक्शन संपत नाही तोपर्यंत, तीच भूमिका त्यांनी असणारी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या संदर्भातली घेतली पाहिजे असं आम्ही आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडतो. आणि म्हणून आम्ही असं इलेक्शनला त्या ठिकाणी तयारीला लागलो. अपेक्षा आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये आजही काही वस्त्यांमध्ये रात्री 12 नंतर पाण्याची सोय त्या ठिकाणी केली जाते असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावरती ही आघाडी आपलं कॉन्सन्ट्रेट करू. आपला प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये निवडण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि म्हणून इलेक्शनच्या अगोदरच आमची आघाडी आम्ही असताना जाहीर केली. आपण पाहत आहात कट्टू सत्य लाईव्ह. चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.